मला खूप जण बोलत होते की तुमचं देवीचं दाखवा कसं केलं तुम्ही काही नाही आणि जर तू मधली पण रांगोळी खराब केली नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली मला ब्लॉग फर्स्ट डेलाच बनवायचा होता पण नाही बनवला, कारण की थोडं घाईगडबडीमध्ये होतो मी. पण आज डे आपला 3 नाही तर 4 असं काहीतरी आहे, मला आठवत नाही. काल आमच्याकडे भजन होतं आणि तुम्ही थोडा इग्नोर करा माझ्या केसांना, आज जरा घाण दिसत आहे. ते सोडू द्या. बाकी आमच्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आमचे मधुर त्यांचं स्वागत करायचं. मान द्यावा लागतो. काहीतरी बोल. काय बोल. जाऊ दे लास्ट आहे. आणि हा दद्दू. दद्दू हाय गाईज. पुढे काही कसे आहे तुम्ही? अजून काल आमचं भजन झालं, आज आरती आहे. म्हणजे आम्ही रोजच आरती करतो. पण रोज आरती करतो पण त्याला बोलायचं होतं काल भजन आहे, काहीतरी स्पेशल होतं. अजून अजून होणार आहे. आणि आता देवीचं दर्शन करूया आपण. मला खूप जण बोलत होते की तुमचं देवीचं दाखवा कसं केलं तुम्ही काही नाही, तर असं आहे बघून घ्या. मग येडे तुला खोटं वाटतंय का? बघून घ्या. असा जुगाड आहे आमचा, फर्स्ट टाइम केलं नाही मी त्यामुळे. आणि आमची एक मिनटं तुम्हाला जवळून दाखवतो मूर्ती मी. हे बघा पूर्ण बघून घ्या. इकडे धूप बीप चालली आहे आणि इकडे एक कनेक्शन केले. तुम्हाला थोडक्यात मी एक सेटअप टूर देतोय की कसं सेटअप केलेलं आहे. आणि इकडनं आम्ही सीड्या केलेल्या आहे. दद्दू एक मिनटं उतर. हे बघा काढ रे ते बघा. आम्ही असं केलेलं आहे, इथं रिक्सचं काम आहे पण आम्ही एवढं पक्क केलं आहे की बा उपरात पाय ठेवला तरी पडणार नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला आमचे आपले खास मेंबर आहे ते म्हणजे खूपच कॉमेडी किंग आपल्या अनुष्का हाईट्सचे. ते त्यांचं मी तुम्हाला दर्शन करून देतो. बोल बोल ना. लाईक करू. लाईक करू. सबस्क्राइब करू. और फॉलो करू. फॉलो करू. कमेंट करू. कमेंट करू. मग बोल तुला कसं वाटलं आपल्या देवीचं कार्यक्रम? कसा? चांगला. किती? खूप चांगला. मग जरा जोरात बोल ना. खूप चांगला. चला तुम्हाला जरा आउटडोर सेटअप देतो म्हणजे देवीचं म्हणजे काय म्हणतात जरा डेकोरेशन. ठीक आहे. इकडनं एंट्री गेट अंदर चलो चलो. आणि इकडे गेल्या गेल्या इकडनं मध्ये यायचं आणि मध्ये आल्या आल्या पहिले इकडे दर्शन करून घ्यायचं. नंतर मग इकडे हॅलोजन. इकडं हे लाईटिंग कुठून भेटलं काय माहिती, पण हे मस्त लाईटिंग आहे वाटलं मला भारी, त्यामुळे आम्ही लावून दिल्या. यानंतर इकडं हिमाळ आहे ना, 2-3 दिवसापासून आहे पण तशी काही एवढं झालं नाही. तिला झेंडे लावले. आणि इकडं हा बोलतोय. अरे बापरे. ए तनिष का, तुला काय लागलं होतं ना ग? का बर का बरं लागलं होतं तनिष का बरं लागलं होतं? हे नाही पाडलं ना तुला? तर असं काही म्हणजे कंटेंट तर नाही ब्लॉग मध्ये एवढा, पण मेमरी साठी मी ब्लॉग बनवतोय. झालं का रे? झालं का प्रसाद वाटून? हा एवढंच उरलंय का? बाकी कोणी खाल्लं? सोमने खाल्लं का? काय रे सोम, तू खाल्लं का प्रसाद? कोणता? हा वाला.
का बर तू कबर खाल्ला पण एवढा घेत असतो का मी एवढा घेणार घेतला हा का काय रे खांबाला इथं बांधून ठेवली बर का हा वरती नाही खाली आणि जर तू मधली पण रांगोळी खराब केली तर मग हे दिसतंय का हात नका लावू रे का बर पाल पाल आहे का हा बघ पाल आहे पाय इकडे कुठे रे ए बघ आली पाय दानिश आता माहितीये का जर जर तू ती रांगोळी खराब केली तर मग मी ती पाल अशी पकडे तुझी अंगावर टाकून देत दानिश इकडनं हा तनिश का तू जास्त पावडर लावली का काबर तू काबर लावली नाही हा काबर पण असं काय रे दे मला दे नाही मी तिला परत आणेल बघ मी परत त्यांना आणेल पाहिजे तिला मी काय बोल रे तुम्ही चप्पल नाही पेना का नाही पेना क्योंकि बिगर चप्पल खाना है ना बिगर चप्पल खाना है मी पहिलेच एक गोष्ट तुम्हाला क्लियर करतो की हा जो ब्लॉग असणार आहे तो पूर्ण प्रॉपर ब्लॉग नसणार आहे जास्त करून तर मी ब्लॉग करणारच नाही फक्त रेकॉर्डिंग करणार आहे मधोमध डोळे बंद करून घाव घालायचा आम्ही ओम फट स्वाहा म्हटलं की त्याच्यावर घाव घालायचा ते खरं ते सुरी काढायची नाही नंतर ती तसेच खाली दाबून द्यायची घरी कापणार नंतर डोळे उघडून दाबायचा फक्त मारताना डोळे बंद करायचे ओ काली काली वज्रेश्वरी लोहखंडाई ओम फट स्वाहा आता त्याच्यावर कुंकू टाका कोणी येतो कुंकू टाका दिसलं पाहिजे पूर्वी बोगण्याचा पहिली द्यायची किंवा सुंदर असं शेवटचं गीत तुमच्या माझ्या सर्वांच्या आईसाठी आई ही सर्वांची माता आणि या मातेचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे तर या मातेसाठी देखील आपण हे गीत म्हणतो सुकृपया सर्वांनी शांत चित्तीने ऐकायचं किके विलवाण्या बाळाची
आई विना वाट पळते किती विलवाण्या बाळाची आई विना वाट पळते आणि खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते ज्याला आई नाही त्यालाच कळते म्हणून म्हणतो के आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही जेव्हापासून स्वतःला सांभाळणार आहे दोनच गोष्टींना मानतो एक म्हणजे शिर्डीचे साई आणि दुसरी म्हणजे माझी स्वतःची आई जिने मला जन्म दिला आणि साईबाबा ज्यांनी मला तारून आणलं इथपर्यंत अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही पाहत पुरते ग तू आई कल्लो बल्ली पाहत फिरते ग तू आई छाया प्रेमाची अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही मात की जय बोल अपने अपने माता पिता की जय श्री सायनाथ साई भजनाचा एक म्हणजे आम्हाला पण ड्युटीतनं वेळ मिळत नाही सर्वच पोलीस कर्मचारी असल्यामुळे आमचे गुरुजी श्री सुनील सुर्वे तसेच वैभवजी खांडेकर हे पण पोलीसमध्येच काम करतात त्यामुळे वेळ मिळत नाही पण आज आम्हाला मनापासून आनंद झाला की या ठिकाणी आमची सेवा तुम्ही इतक्या आनंदाने आस्वाद घेतला तसा त्याबद्दल आम्ही देखील तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय साईनाथ ओम साईराम सर्व उपस्थित भाविक देवीवर आणि आमच्या अनुष्का हाईट्स कुटुंबावर जे सर्वांनी भरभरून प्रेम केलं त्या आज खास करून आपल्याला जे साईभक्त या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आणि आपल्या या ठिकाणी मनोरंजन केलं आणि देवीची सेवा केली त्याबद्दल मी अनुष्का हाईट्स आणि आपल्या सर्व जे आपले जी कॉलनी आहे या सर्व कॉलनीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो जागृती प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भगवती चरणी साष्टांग प्रणाम करून तर कालापुढे रामाने पण सांगितलं विष्णूचा अवतार असून सुद्धा की ऐकत नाही बाबा मी ठरवणार आहे पण जेव्हा रामाने असं ठरवलं की आता आपण आपलं देह त्याग करायचा त्यावेळेस ज्यांनी रामायण बघितलं असेल आणि रामायण करता जे रामानंद सागर आहे त्यांनी शेवटचा सीन पण खूप छान घेतला होता पशु पक्षी नरनारी तुलसीदासांनी पण वर्णन केलेलं आहे
की त्यांनी सांगितलं की आता निर्णया प्रकारचे वट वृक्ष वेली पाने फुले फळे नदी नल्या नाल्या सगळ्यांनी ठरवलं की हे प्रभू रामचंद्रा की आता आमचं पण काही काम नाही आमचं पण ठरलेलं आहे. आज मधल्या गल्लीमध्ये मोठा गणपती बसतो तिकडच्या गल्लीमध्ये कोणार्कवाली देवीचा उत्सव साजरा करतात. अनुष्का हाईटवाल्याने उत्साहित आणि प्रेरित होऊन या ठिकाणी कार्यक्रम केला आणि उत्तमोत्तम प्रकारे साजर केला. तर या ठिकाणी पर्सनली कोणाचं नाव नाही घेणार परत असं होतं नेहमीप्रमाणे त्यांचे नावं नाही घेतले आपलेच घेतले आम्हाला नाही विचारित कोणी काहीच नको तसं होतं. धन्यवाद. एवढंच या ठिकाणी म्हणू इच्छितो की आपल्या नाशिक पोलीस कंट्रोलचे कंट्रोल रूमचे श्री सूर्य हवालदार यांनी आमच्यातर्फे फुलं फुलाची पाकळी म्हणून बक्षीस स्वरूपात श्रीफळ शाल भाऊ सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार नमस्कार नमस्कार. ठीक आहे रे तुला तुला चार भेटले का काय रे आता मग काय करशील यांच ते सोनं आहे ना तुला माहिती का याचं काय होतं माहिती का याची सब्जी बनवणार मग खाणार मग रे मग वेला चढून टाकणार खाणार. शिवशक्ती धाव गे